नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यात आव्हानात्मक स्थिती असूनही मी पक्षाच्या आदेशानुसार काम करत आहे, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं प्रतिपादन. रत्नागिरी नगर परिषद आणि शिक्षण मंडळ आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ. आणि रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत आयुष विभागाचा जनतेने लाभ घ्यावा, रुग्णालयाने केलं आवाहन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आव्हानात्मक स्थिती लक्षात घेऊन मला पक्ष कार्याची संधी दिली आणि मी ती इमाने इतबारे पार पाडत असल्याचं प्रतिपादन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही एवढी ताकद उभी केली आहे की तुम्हाला कोणाची गरज नाही आहे, तुम्ही कामाला लागा. मी स्वतः तुमच्या मागे आहे आणि एखाद्या एक महिन्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील भेट देणार. या सीएम चषकाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील 50 लाख तरुणांना एकत्रित करून या तरुणांना मैदानी खेळामध्ये आणावं. कारण आजकालचा तरुण पिढी ही कम्प्युटरवरती क्रिकेट खेळते, कम्प्युटरवर हॉकी खेळते, कम्प्युटरवर चेस खेळते, कम्प्युटरवर डान्स बघते आणि आपल्या खेळाला आपण लयाकडे जायला चाललो. अशा परिस्थितीमध्ये तरुण युवक एकत्र आला पाहिजे, तो मैदानी खेळामध्ये उतरला पाहिजे आणि भविष्यामध्ये या तरुणांना देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक स्थान मिळालं पाहिजे म्हणून या सीएम चषकची निर्मिती झाली. रत्नागिरी येथील खातून नाट्यगृहात सीएम चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रसाद लाड, सौ नीता लाड, माजी आमदार प्रमोद जठार, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. दंगल गाणी मंगल गाणी ऑर्केस्ट्राचे प्रमुख अशोक हांडे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, चिपळूण नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेट यांसह व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी ॲडव्होकेट विलास पाटणे, सचिन वहाळकर, दत्ता देसाई, अशोक मयेकर, नाना शिंदे, राजेश सावंत, सतीश शेवडे, उमेश कुलकर्णी, बिपिन शिवलकर, प्रशांत डिंगणकर, राजू मयेकर यांच्यासह भाजपचे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते तसंच रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
भाजप प्रवक्ते ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आणि अशोक हांडे यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. आपण परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी एकरूप होऊन भारतीय जनता पार्टीला मोठा विजय द्याल. केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे ते उत्तम काम करत आहे. संपूर्ण जगतामध्ये भारत मातेची मान ही अधिक ताठ करण्याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण केंद्र सरकार करत आहे. देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक उत्तम सरकार काम करत आहे आणि त्या उत्तम सरकारचं उत्तम काम रत्नागिरीमध्ये पोहोचवण्यासाठी प्रसादजींना त्यांनी आपला दूत म्हणून पाठवलंय आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी इथले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रसादजींनी अधिकाधिक काळ रत्नागिरीमध्ये द्यावा किंबहुना रत्नागिरीचं नेतृत्व करावं अशा प्रकारची भूमिका आम्ही त्यांच्या समोर मांडतो. अशा लाल मातीत जन्मास यावे, अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना. इथे नांदते संस्कृती भारताची रत्नागिरीमध्ये, इथे नांदते संस्कृती भारताची घरातून दारातून वृंदावना. इथे नाल माती चिऱ्या संगतीला हिऱ्या सारखी माणसे जन्मती, इथे लाल माती चिऱ्या संगतीला हिऱ्या सारखी माणसे जन्मती. इथे माय भूमीस लाभे अहंता, इथे अस्मिता जागती पेटती. दंगल गाणी मंगल गाणी कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरी नगर परिषद आणि नगर परिषद शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित 40व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित आणि नगरसेविका दिशा साळवी यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नगराध्यक्ष राहुल पंडित, शिक्षण अधिकारी देवीदास कुलाल, मुख्याधिकारी अरविंद माळी, बांधकाम सभापती वैभवी खेडेकर, पाणी सभापती सोहेल मुकादम आदींचं स्वागत करण्यात आलं. नगराध्यक्ष राहुल पंडित आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. बाकी सगळं आपण करतोच, पण ह्या वर्षी मला खरा आनंद होतोय की 26 जानेवारीला शिक्षण मंडळातला आपल्या नगरपालिकेच्या शाळांमधला 33 जणांचा ट्रूप ह्या संचलनात सहभागी होतोय आणि ते माझं वैयक्तिक खरोखरच मनापासून सांगतो स्वप्न होतं आणि ते स्वप्न तुम्ही पार पाडलं त्याबद्दल खरोखरच मला आनंद होतो. आणि मी परवा स्काउट गाईडचे शिक्षक आले होते त्यांना सुद्धा मुद्दा म्हणून मी सांगितलं की ते जे तुम्ही त्यांची जी परेड घेताय नाना, मी तुम्हाला खास करून सांगतो की मी स्वतः 26 जानेवारीला इथे भरपूर वेळा परेड केलेली आहे. मी सुद्धा नेव्हल एनसीसीमध्ये होतो, त्यामुळे मला परेड कशी करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कशा रिदमवर चालायचं ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे मी मुद्दामून सांगितलेलं आहे त्यांना की त्यांची परेड जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस घ्याल तेव्हा मी मुद्दामून असं मी त्यांना सांगितलेलं आहे. तर तेवढंच फक्त तुम्हाला सर सांगतो की
जेव्हा तुम्ही त्यांची प्रॅक्टिस घेत असाल तेव्हा मला मुद्दामून बोलवा, मी स्वतः त्याच्याकडे लक्ष देईन. आणि आपलं संचलन जे आहे नगरपालिकेतल्या ह्या 33 जणांच्या टूरचं संचलन हे एक नंबरचं संचलन झालं याच्यासाठी आपण झालं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्ही जेवढे चांगले उपक्रम कराल तेवढे आमचे सदस्य नगराध्यक्ष सर्व नगरपरिषद आपल्यासोबत आहे याच्यासाठी वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या आपल्या ज्या योग्य मागण्या आहेत ते नगरपरिषद नक्की सकारात्मक विचार करते. शुभेच्छा देतो. अत्यंत हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये ह्या सर्व क्रीडास्पर्धा व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये जे गुणवंत होतील त्यांनाही शुभेच्छा आहेत, जे पराभूत होतील त्यांनाही पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा आहेत. आंतरशालेय क्रीडा महोत्सवामध्ये सर्वांनी शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केलं. आणि खेळाडू वृत्तीने भाग घेऊन खेळांचे नियम पाळून खेळाचा आणि शाळेचा तसेच नगराचा गौरव होईल असे वागू. माझ्यावरांना मानवंदना देत आहेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक शाळा आपलं संचलन आणि मानवंदना सलामी देऊन मानवंदना देतोय. सगळे टाळ्या वाजून प्रत्येक तुमचं कौतुक करूया. मानवंदना त्यानंतर यंदा पहिली ते सातवीचा गट मानवंदना देण्यासाठी पुढे सरसावतोय. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रत्येक ग्रुप प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले. क्रीडा स्पर्धा आयोजनाचं यशस्वीपणे जे आपलं आयोजन चाललेलं आहे हे 40वं वर्ष आहे. मध्ये काही वर्ष जर सोडले तर हे सलग यशस्वीपणाचं 40वं वर्ष. माणसाच्या जीवनामध्ये क्रीडांचं महत्त्व भरपूर आहे, खेळांचं महत्त्व भरपूर आहे. आपण कितीही म्हटलं की तंत्रज्ञानाचा युग आहे, याची दुसरी बाजू आजची मुलं खेळापासून दूर जात आहेत, मोबाईलवर गेम्स खेळत आहेत, मोबाईलमध्येच गुंग होत आहेत, याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर तर होतोयच मात्र शरीरावरही होतोय. कारण शरीर सदृढ नसेल तर मनही तेवढं स्ट्रॉंग नसतं. याचाच विचार करून रत्नागिरी नगर परिषद गेल्या अनेक वर्षापासून ही योजना राबवते. आणि आता पाहूया क्रीडा महोत्सवाची क्षणचित्र. आयुष विभागानं विविध आजारांची मोफत तपासणी आणि उपचार शिबिर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयुष विभागात भरवलं होतं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले, नगरसेवक सोहेल मुकादम, जिल्हा परिषद रत्नागिरीचे अधिकारी राजेंद्र रेडेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.
प्रास्ताविका डॉक्टर अक्षता सप्रे यांनी शिबिराबाबत माहिती दिली. भावी हा हा मुख्य हेतू आहे. शिवाय या वर्षी आम्हाला आयुष विभागाला स्वतःची वेगळी अशी वास्तू, वेगळी अशी जागा मिळालेली आहे. त्यामध्ये आमचे स्वतःचे प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या केबिन सुरू झालेले आहेत. शिवाय पंचकर्म विभाग पुरुषांचा वेगळा आणि स्त्रियांचा वेगळा असाही आम्ही सुरू केलेला आहे. तर या सर्व विभागाचं कामकाज व्यवस्थित रीतीने सुरू करणं आणि तुम्हा सगळ्या लोकांना आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथी ट्रीटमेंट, युनानी, योग आणि शिवाय पंचकर्म ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, कशा चालतात, कशा कशांवर त्यांचा उपयोग केला जातो ह्या सगळ्यांची व्यवस्थित माहिती देता यावी यासाठी आज आपण इथे सगळे एकत्र आहोत आलेले. सोहेल मुखदम आणि सहाय्यक आयुष अधिकारी डॉक्टर अशफाक काझी यांनी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं. असणारे अशफाक काझी सर असतील, सुप्रिया मॅडम असतील, तंदूर काझी सर असतील, काझी मॅडम असतील, यांचे प्रयत्न बऱ्याच वर्षापासून मी बघतोय. आयुष विभाग वाढवण्यामागे यांचा मोलाचा हातभार आहे, मोलाचा वाटा आहे. मी सर्व जे उपचारासाठी आलेले असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले उपचार आपलं समाधान होईपर्यंत आपले उपचार करून घ्यावेत. मोफत उपचार आहेत आणि या ठिकाणी एकच म्हणू शकतो, प्रत्येक आजार असतो त्याला कारणीभूतही आपणच असतो. या आजारासाठी जराशी थोडीशी काळजी घेतली आपण. आता इथे जे आपल्याकडे आलेले आहेत त्यापैकी काही जण डायबिटीजचे पेशंट असतील, काही किडनीचे पेशंट असतील, काही ब्लड प्रेशरचे पेशंट असतील, काही जॉईंट पेनचे पेशंट असतील, काही सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, लंबर स्पॉन्डिलायसिसचे पेशंट असतील. त्यामुळे या विभागामध्ये उपचार चालणार आहे. तसंच त्यावरती ऑर्थोपेडिक विभागामध्ये, एनसीडी विभागामध्ये, मेडिसिन विभागामध्ये उपचार सगळीकडे चालणार आहे. बरोबर. मग ते उपचार घेत या उपचाराची खरी गरज काय आहे किंवा हे उपचार घेत असताना त्या उपचाराची गरज काय, हा जो संभ्रम जे तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे ना, त्याबद्दल मी तुम्हाला एक 2 ते 3 लाईनमध्ये गाईडलाईन्स देणार. कसं आहे की जेव्हा एखादा रुग्ण डायबिटीजची त्याला सुरुवात होते, जेव्हा एखाद्या रुग्णाला डायबिटीजची सुरुवात होते आणि जर त्याला त्या आजाराची सुरुवात वयाच्या 40 आणि 45 वयामध्ये जर होत असेल तर तो आजार आटोक्यामध्ये ठेवण्यासाठी ताबडतोब त्याला आहार कंट्रोल किंवा डाईट कंट्रोलवरनं आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्याचबरोबर त्या जर रुग्णाला आपण योग एक्सरसाइजेस जर सांगितले तर त्याचा तो आजार जो ॲडव्हान्स होतो इमिडिएटली, त्याचा तो ॲडव्हान्समेंट आपण 4-5 वर्षासाठी पुढे ढकलू शकतो. शिबिराला मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर म्हणाले, या विभागांच्या माध्यमातून आपल्या हेल्थ अँड वेलनेस सेंटर मध्ये तुमच्या ग्राम पातळीवर जर तुम्हाला आजार होऊ नये याचं जर ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, हात धुतला नुसता आपण तरी 90% आजार जातात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हात धुतला तर 90% पेशंट कमी होतील का नाही, तर ह्या साध्या साध्या बाबी कळल्या पाहिजेत. तुम्ही जर आता डॉक्टरनी सांगितलं त्याप्रमाणे जर योगासनं ह्या छोट्या छोट्या बाबी ज्या तुम्ही हे केल्या, शरीराचा फिटनेस ठेवला, आरोग्याच्या सवयी चांगल्या आपण लावून घेतल्या, नखं वेळच्या वेळेला काढली, ब्रश वेळच्या वेळेला केला, झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर 2 वेळा जर ब्रश केला तर तोंडापासून निर्माण होणारे जे काही जे दुसरं सगळ्याचे आजार आहेत ते नक्कीच कमी होणार आहेत. साध्या बाबी आहेत पण ह्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत आणि याच्या पुढे गेल्यानंतर आपण फिटनेस आपला जपला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाताना जेवढं आपल्याला साईड इफेक्ट नसलेले औषधं जेवढी घेता येतील किंवा जे आहार म्हणा म्हणजे योगासनं म्हणा ह्या सगळ्या बाबी करून त्यातून जर झालंच तर त्यातून ह्या 3 पॅथीचा आपण वापर करावा आणि त्यातूनही जे आपल्याला हे आहे त्याच्यासाठी आपली ॲलोपॅथीची इथं आहे यंत्रणा. या शिबिराला डॉक्टर तन्वीर अहमद, डॉक्टर निषाद काझी, डॉक्टर पूजा संसारे, योगाच्या श्रीमती सीमा साळवी यांनी शिबिराला आलेल्या रुग्णांना तपासलं आणि औषधं दिली. तसंच पंचकर्माचे उपचारही करण्यात आले. यावेळी नगरसेवक बंटी कीर आणि राकेश नागवेकर यांनी शिबिराला भेटी दिल्या. या शिबिराला प्रथमेश शिवलकर, अशोक कांबळे, रुपाली शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील स्वयंभू श्री जंबुकेश्वर देवस्थानचा 40वा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. Shiva Om
प्रसंगी श्री जंबुकेश्वर देवस्थान कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, मुंबईकर आणि भक्तगण उपस्थित होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यात आव्हानात्मक स्थिती असूनही मी पक्षाच्या आदेशानुसार काम करत आहे, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं प्रतिपादन. रत्नागिरी नगर परिषद आणि शिक्षण मंडळ आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ. आणि रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत आयुष विभागाचा जनतेने लाभ घ्यावा, रुग्णालयानं केलं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.